का ग बबडी, तुला लाज कशी वाटत नाही का? इतक्या बाळ्या कायचा तुने अक्षरशः इले वाट लावून टाकली. गन गन शब्द बोलून सोशल मीडिया पूर्ण खराब करून टाकली. आणि अजून वरून नाक लावून मस्तपैकी तू बसती ग यूट्यूबवरती. हां, लाईव्ह घ्यायला ते पण अजून वरून. वा बेशरम. अगं तुला काय थोडीफार काही वाटायला पाहिजे ना ग. इतक्या बायकांना आपण काय काय बोललेलं, आपलं पूर्ण सबूत पुरावा समत पूर्ण रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग सर्व फलणं वलणं सगळं जमा केलं लोकांनी. हां, सगळं जमा केल्यावर सुद्धा तू घाबरत नाही. मस्तपैकी अजून तू सांगती, मस्तपैकी मीटिंग बसवती, त्याच्यामध्ये मस्तपैकी छान अजून अशी बोलती. मी नी लाईव्ह सोडायची का घ्यायची? मी यूट्यूबवर बसायचे की नाही बसायचे? हां, तुला असं बोलताना तोंड करताना तुला शरम कशी वाटत नाही का? माझ्यासारखे राहिले असते ना, ते बिगर पाण्याच्या विहिरीमध्ये उडी मारून हे करून टाकलं असतं मी. नी पत्रा शरम नावाची काही चीजच नाही माहिती ना ग बबडे. अगं जरा सुधार, जरा लायकीमध्ये राजा जराशी. हां, तुला शरम वाटायला पाहिजे. इतक्या बायकांना आपण घाणेरडं कमेंट केल्या. लाईव्हवरती सुद्धा येते तू बायकांच्या फेक आय डी घेऊन सनी, तिथे सुद्धा तू त्रास देते लोकांना. तुझे सगळं रेकॉर्डिंग जमा केलं त्या बायकांनी, तुला इतक्या शिव्या दिल्या, इतक्या घनघान शिव्या दिल्या, तरी कसं वाटत नाही तुला? काही लाज वाटत नाही ग? लाज मला वाटतं तुला आहेच नाही, तर लाज वाटेल तुला कुठून ग? पण तू एक स्त्री आहे ना ग, एक बाईच्या जन्माला आलेली ना ग तू, ती तर शरम कर थोडीफार. शरम कर, शरम बेशरम, इतकी बेशरम नको बनू. कुत्र्याला बी कधी हाड म्हटलं ना, तर ते कुत्रं चाललं जातं पुढच्या इथं जातं, ते पण आपल्या दारात पुन्हा येत नाही ते. आणि तू पैशांसाठी इतक्या खालच्या थरावर जाती, पैशांसाठी, डॉलरसाठी ग, डॉलरसाठी. अगं चांगलं दाणगे देऊन घे ना तू, काम कर, धाम कर. हां, कामाला लाग, तिथे पैसा कमव. कामाची काही लाज नसती ग जगामध्ये, माणसाला कामाची लाज नसती. मला तर फार वाईट वाटतं तुला काय 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 बोलतात ते लोक. डायरेक्ट तुझ्या तोंडावरती बोलतात, तुझ्या नाव घेऊन बोलतात, तुझे व्हिडिओ बनवून सोडतात, तरी पण तुला काही लाज वाटत नाही ना ग. इतकी कशी बेशरम आहे ग तू. तुझं नाव मला तर वाटतं आजपासून बोबडीने बेशरमच ठेवून द्यावा असं वाटतंय. आय हेट यू.